गेली दीड वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या संत गजानन शेगावीचे या मालिकेचे पाचशे भाग नुकतेच पूर्ण झालेत भविष्यात ही मालिका रसिकांच्या पाठबळावर एक हजार भाग यशस्वीरित्या पूर्ण करेल असा विश्वास या मालिकेचे दिग्दर्शक अजय कुर्णे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला सन टी व्ही नेटवर्कची सन मराठी ही वाहिनी एक वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वाहिनीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं सोहळा नात्यांचा हे ब्रीदवाक्य असणाऱ्या वाहिनीनं वेगवेगळ्या आशयघण मालिका प्रेक्षकांच्या भेटी सांडल्या संत गजानन शेगावीचे ही या उपक्रमातील एप्रिल महिन्यातील महाराष्ट्राची महामालिका ठरली आहे मनोरंजन आणि भक्तिभावानं परिपूर्ण असलेली ही मालिका आता एक नवरंजक वळण घेऊन मालिकेचे अनेक नवे पैलू उलगडत आहे मालिकेचं कथानक काही वर्षांनी पुढं गेलं असून संत गजानन महाराजांच्या भूमिकेत एक नवा अष्टपैलू कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्येष्ठ अभिनेते मनोज कोल्हटकर हे संत गजानन महाराज यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत तसंच आपल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराजी गाजवणारे अभिनेते गणेश यादव हे संत गजानन शेगावीचे या मालिकेतून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अभिनेते मनोज कोल्हटकरांचा गजानन महाराजांच्या भूमिकेतील मालिकेमध्ये प्रवेश आणि गणेश यादव यांची मालिकेतील पाहुणा कलाकार म्हणून विशेष भूमिका कथानकात का काय रंजकता आणणार हे पाहण्यासाठी आता प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे सर्व कलाकारांनी मिळून या मालिकेतून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असं सांगून भविष्यात ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या पाठबळावर एक हजार भाग यशस्वीरित्या पूर्ण करेल असा विश्वास या मालिकेचे दिग्दर्शक अजय कुर्णे यांनी व्यक्त केला गेली दीड वर्ष या मालिकेच्या पाचशे भागांमध्ये महाराजांची भूमिका साकारणारे अमित पाठक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना गेली दीड वर्ष एक कुटुंब म्हणून संपूर्ण टीमनं परिश्रम घेतलं त्यामुळंच हा प्रवास यशस्वी झाल्याचं सांगितलं यावेळी कोल्हापुरातील चित्रनगरीत मालिकेच्या सेटजवळ या मालिकेतील सेट सर्व कलाकारांनी पाचशेवा भाग एकत्रितपणे बसून पाहण्याचा आनंद घेतला तसंच सर्व टीमनं केक कापून पाचशेव्या भागाचं सेलिब्रेशन केलं